सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुण्यातील मटका व्यावसायिकाची साताऱ्यातील शिरवळ येथे एका इमारतीच्या छतावर अज्ञाताने डोक्यामध्ये गोळी झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुलमाळा परिसरातील लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका मटका व्यावसायिकाच्या अज्ञाताने डोक्यामध्ये गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. संजय सुभाष पाटोळे राहणार बिबवेवाडी पुणे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना मृतदेहाच्या जवळ आधार कार्ड सापडले असून यावरून मृत व्यक्ती संजय पाटोळे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. संबंधित व्यक्तीची अधिक माहिती घेतली असता तो पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याचे समोर आलेले आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू केलेला आहे. पुणे तेथे काय उणे म्हणायचो नाही का आपण? मग काय, इथं काहीही कमी नाही आपल्याला. पण स्वतःच घर नाही ना झालं इतक्या वर्षात. आता होईल. अहो, संधी नामी आणि किमतीत कमी. म्हाडाच्या घरांची हीच आहे हमी. म्हाडाचे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील प्रकल्प जाऊन बघू आपण. घराची हमी किमतीत कमी, सांग अशी मिळेल का संधी नामी? होई स्वप्नपूर्ती सुखालाही भरती. पुणे शहरात म्हाडा आपल्या सोबती. सर्व उत्पन्न गटाला दर्जेदार घर, पुणे शहर बनले आपलं माहेर. देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध. 16 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा. www.lottery.mhada.gov.in